न्यूज लाईन अचूक वेधक। व मी तर गेले 2 दिवस कारखान्याच्या निवडणुकीमध्ये साताऱ्यात आहे, पण मला अजून तर काही निरोप आलेला नाही, कारण मी आज छाननीच्या होतो, पण आला असलं तर नक्की म्हणजे मुंबईला पक्षानं जर तसं सूचना दिल्या असल्या किंवा आमदारांनी यावं तर नक्की मुंबईला मला जायला लागेल, मी जाईन। आणि भाजप एकत्र जर आले तर साताऱ्यामध्ये तुम्हाला मंत्रिपद येण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते? आमचा माझा असा काही मंत्रिपद वगैरे ह्या गोष्टीचंही नाही। आता वरच्या घडामोडी कशा होत आहेत, आमच्या पक्षाचे नेते देवेंद्रजी फडणवीस, चंद्रकांत दादा हे सगळे जे आहेत, हे वरचे जे आमचे नेते आहेत, ते जो निर्णय घेतील तो 100% आम्हाला सगळ्यांना आमदारांना पक्ष म्हणून मान्य राहील। भाजपचे जिल्हाध्यक्ष जे आहेत त्यांनी काल सूचक विधान असं केलेलं आहे की येणाऱ्या आषाढीचं जे पूजा जे आहेत ते मुख्यमंत्रीच करणार आहेत। आमच्या जिल्हा अध्यक्षांनी असं सांगितलं, म्हणजे गोरे साहेब आमदार साहेबांनी सांगितलं, म्हटलं 100% ते खरं होईल। द न्यूज लाईन अचूक वेधक।